सध्या मी मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण नजीकच्या परशुराम घाटामध्ये आहे. ही दृश्य आपण बघतोय. हा परशुराम घाट पेडे आणि परशुराम गावाच्या मधून चाललेला हा घाट माथ्यावरचा मार्ग आहे. सध्या आपण ही दृश्य बघतोय. डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे पेडे गाव आहे. जवळपास 4000 लोकांच्या वस्तीचं गाव आहे. आत्ता सध्याची दृश्य आपण दाखवतोय ही पेडे गावाची आहे. याच पेडे गावावरनं हा घाट माथ्यावरचा मार्ग गेलेला आहे. सध्या दृश्य आपण बघतोय. मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण झालं आणि हा जो डोंगर आहे तो अर्धवट स्थितीमध्ये कापला गेला. सध्या या चौपदरीकरणाचं काम इथे सुरू असताना या रस्त्याची लेवल करण्यासाठी जवळपास 10 ते 15 फुटाची संरक्षित भिंत कटाडा म्हणून बांधण्यात आली. 500 ते 700 मीटरची ही भिंत आहे. मात्र पहिल्याच पावसामध्ये या भिंतीला तडे गेलेले आहेत. एका साईडला भिंत आहे ती कलंडलेली आपल्याला पाहायला मिळते. भिंत आणि जी सुरक्षा भिंत आहे ही सोडून चाललेली आहे. मात्र ही जर सतत पडणाऱ्या पावसामुळे कलंडली तर नक्कीच हा जो पूर्ण भराव आहे तो पेडे गावावरती जाऊ शकतो आणि अपघात होऊ शकते. आता सध्या स्थितीत असलेली मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आहे ती आपल्याला चालू स्थितीत दिसते. पण हा जर पावसाचा जोर आहे तो कायम राहिला तर नक्कीच इथे अपघात होण्याची चिन्ह आहे ते आपल्याला आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे इथल्या प्रशासनानं आणि संबंधित ठेकेदारानं ही तडा गेलेल्या भिंतीची वेळेत दखल घेऊन ती रिपेअर केली किंवा दुरुस्त केली तर या परशुराम पेडे गावाचा जो अपघात होणार आहे तेचपासून सावध होऊ शकतात, टाळू शकतो. मात्र या कंपनीने इथं येऊन या ठिकाणी बघून यावरती वेळेत उपाययोजना करणं फार गरजेचं आहे. रवींद्र कोकाडे, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.